हेलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी नितीन देवसरकर तुमच्या सगळ्यांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर परत एकदा स्वागत करतो. आपण बऱ्याच दिवसांनी भेटतो आहोत. नुकतीच 12 मार्च 2022 रोजी JMFC प्रिलिमिनरी एक्झाम कंडक्ट करण्यात आली होती MPSC मार्फत. आणि पेपरचा जर ॲनालिसिस आपण केला तर ओव्हरऑल पेपर खूपच इझी होता. अक्षरशः बेसिक क्वेश्चन्स विचारले गेले होते. परंतु होतं काय की जेव्हा पेपर इझी असतो तो सगळ्यांनाच इझी जातो आणि त्यामुळं कट ऑफ जे आहे पेपरचं ते हाय जाण्याची जास्त शक्यता असते. तर मला आता बरेच जणांचे मेसेजेस आले, कुणी टेलिग्रामला, कुणी व्हॉट्सअपला विचारलं, कुणी कॉलवर विचारलं की सर कट ऑफ किती लागेल या प्रिलिमिनरी एक्झामचा. हे लक्षात घ्यायचं या ठिकाणी की कट ऑफ कितीही लागो, अभ्यास स्टॉप करायचा नाही, अभ्यास कंटिन्यूअस आपला राहिला पाहिजे. कारण कंटिन्युटी एकदा जर तुटली तर पुन्हा अभ्यास व्हायला थोडंसं अवघड जातं. त्यामुळं कट ऑफ कितीही लागो, अभ्यास आपला कंटिन्यू करायचा. प्रिलिमिनरी एक्झाम देऊन आपण घरी आलो, 1 ते 2 दिवसाचा ब्रेक घेतला की लगेच JMFC मेन्स एक्झामिनेशनची तयारी सुरू करायची. आता येणारी जी JMFC मेन्स एक्झामिनेशन आहे ती 2 जुलै 2022 आहे. 2021ची जी एक्झाम आहे त्याची मेन्स जी आहे ती 2 जुलै 2022 या दिवशी आहे. तर कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता प्रिलिम एक्झाम झाली की 2 दिवसात लगेच अभ्यासाला लागायचं. आता राहिला कट ऑफचा क्वेश्चनचा ॲन्सर. तर कट ऑफ हा साहजिकच हाय लागण्याची शक्यता जास्त आहे. कारण मागच्या वर्षी म्हणजे मागची जी प्रिलिमिनरी एक्झाम झाली त्यामध्ये या पेपरपेक्षा डिफिकल्टी लेवल चांगली होती, जास्त होती. तर एवढी डिफिकल्टी लेवल जास्त असून देखील 64 कट ऑफ लागला होता. परंतु यावेळेस अगदीच बेसिक क्वेश्चन विचारले गेले असल्यामुळं सगळ्यांनाच पेपर इझी गेला, सगळ्यांचाच स्कोअर चांगला आहे. त्यामुळं कट ऑफ हा हाय जाण्याची जास्त शक्यता या ठिकाणी आहे. तरी अराउंड मला असं वाटतं की कट ऑफ हा 75 अराउंड कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. परंतु मी यापूर्वी सांगितलं त्याप्रमाणे कट ऑफ कितीही जरी लागला तरी आपण एक डोक्यात ठेवायचं की आता आपल्याला न्यायाधीश बनायचं आहे, आपल्याला क्लासून अधिकारी बनायचं आहे. त्यामुळं आपला जो अभ्यास आहे तो अखंडित पुढं कंटिन्यू सुरू राहू द्यायचा. असं समजायचं की आपण त्या प्रिलिमिनरी क्लिअर करणारच आहोत आणि आपल्याला येणारी जी मेन्स एक्झामिनेशन आहे त्याला अपीअर व्हायचं आहे. कारण असं जर डिसाईड केलं तरच तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने होईल, तुमच्या ज्या नोट्स आहेत त्या चांगल्या पद्धतीने तयार होतील आणि तुमचा जर रिझल्ट आला तर तुम्ही त्याला आत्मविश्वासानं सामोरे जाऊ शकाल येणाऱ्या मेन्स एक्झामिनेशनसाठी. आणि काही कारणास्तव रिझल्ट आलाच नाही प्रिलिमिनरीचा तरी देखील तुम्ही केलेला अभ्यास वाया जाणार नाही आहे. कारण लगेच अजून एक प्रिलिमिनरी एक्झाम होणार आहे, त्या एक्झामिनेशनसाठी नक्कीच तो तुमचा अभ्यास या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे. तर कट ऑफची जास्त आता काळजी करू नका. अभ्यासाला तुम्ही लागले असणारच. जे लागले नाही आहेत कॅन्डिडेट्स त्यांनी अभ्यासाला लागायचं आहे. 3 महिने आहेत या JMFC मेन्स एक्झामिनेशनसाठी. तर आज आपण या मेन्स एक्झामिनेशनबद्दलच्या बऱ्याचशा ॲस्पेक्ट्सबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर बघूयात की नेमकं JMFC मेन्स कशा स्वरूपाची असते, पेपर पॅटर्न कसा असतो, सब्जेक्ट्स किती असतात. तर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासची मुख्य परीक्षा 2 जुलै 2022 आता होणार आहे. या मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपरमध्ये ही परीक्षा डिव्हाइड केलेली आहे. मुख्य परीक्षा पेपर फर्स्ट हा जो आहे तो सिव्हिलचा आहे. सिव्हिलच्या पेपरला कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर, स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, सेल ऑफ गुड्स ॲक्ट, पार्टनरशिप ॲक्ट,
असे सिव्हिलचे जे कायदे आहेत ते सगळे आहेत मी आता सांगितले त्याप्रमाणे। आणि 100 मार्काचा पेपर आहे, 3 तास एग्जामचं ड्युरेशन आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आहे, त्यामुळं आपल्याला लिखाणाचा सराव या ठिकाणी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। लिखाणाचा सराव तुमचा असणं आवश्यक आहे। त्यानंतर लगेच सेम डेलाच पेपर सेकंड जो आहे क्रिमिनलचा, ज्यामध्ये SC ST ॲट्रॉसिटीज ॲक्ट, इंडियन पिनल कोड, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट हे विषय आहे। 3 तास वेळ आहे, 100 मार्काची एक्झाम आहे, डिस्क्रिप्टिव्ह टाईपच, पेपर फर्स्ट प्रमाणेच पेपर सेकंड आहे। 3 तास सकाळी आणि 3 तास आफ्टरनून सेशनमध्ये ही एक्झाम कंडक्ट केली जाते, म्हणजे दिवसभरात आपल्याला 6 तास लिहावं लागतं, मध्ये 2 पेपरच्यामध्ये 2 ते 3 तासाचा ब्रेक मिळतो। परंतु JMFC मेन्स एक्झाम ही नुसती नॉलेजचीच एक्झाम नसून ही लिखाणाचा सराव ज्या कॅन्डिडेटला चांगल्या पद्धतीचा आहे त्याला ती सोपी जाते, म्हणजेच लिखाणाची परीक्षा आहे, नॉलेजची आहे, टाईम मॅनेजमेंटची परीक्षा आहे, 3 तासाची वेळ आहे, वेळ असते या परीक्षेसाठी। यामध्ये काही शॉर्ट नोट्स, काही लाँग क्वेश्चन्स आणि सिव्हिलच्या पेपरला 20 मार्कांचं एक जजमेंट लिहिण्यासाठी विचारलं जातं। तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला 3 तासामध्ये मॅनेज करायच्या आहेत, त्यामुळं साहजिकच आहे आपली रायटिंग प्रॅक्टिस, रायटिंग स्पीड आणि क्वालिटी रायटिंग या ठिकाणी आवश्यक आहे। क्वांटिटी रायटिंगला काही फारसं महत्त्व नाही, क्वालिटी तुमची जेवढी चांगली राहील तुम्हाला तेवढे मार्क्स चांगले मिळतील। मला बरेच जण विचारतात की सर केस लॉ लिहायचे आहेत का एक्झामिनेशनमध्ये, केस लॉ तुम्हाला जर आठवत असतील ॲक्युरेट, तुम्हाला त्याचं त्यामध्ये काय रेशिओ आहे, काय हेल्ड केलं गेलं हे जर तुम्हाला माहीत असेल तर लिहायला हरकत नाही। परंतु अगदी शॉर्टमध्ये केस लॉ लिहाय या ठिकाणी लिहायचे, लँडमार्क असेल तरच लिहायचे, आणि लिहिण्यापूर्वी ती ओव्हरऑल तर झाली नाही आहे ना हे देखील तुम्हाला माहीत असलं पाहिजे, नाहीतर ओव्हरऑल झालेला केसेस लिहिला तर त्यालाही फारसे मार्क्स मिळणार नाहीत। त्यामुळं साहजिकच बेनिफिशियल ठरू शकतं केस लॉ लिहिलेलं, परंतु केस लॉ लिहिणं फारसं या ठिकाणी एक्सपेक्टेड नाही आहे। तुमचे लीगल प्रोव्हिजन्स किती क्लिअर आहेत हे या ठिकाणी चेक केलं जातं, सेक्शन नंबर टाकणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे, आणि ॲन्सर शीट जी आहे ती साधारणतः 45-46 पेजेसची असते, त्यामुळं तुम्हाला सफिशियंट उत्तर लिहिण्यासाठी या ठिकाणी पेजेस अवेलेबल MPSC ने केलेले आहेत। सप्लिमेंटरी कुठल्याही प्रकारची प्रोव्हाइड केली जात नाही। त्यानंतर ब्लॅक आणि ब्लू जेल पेन किंवा बॉल पेन तुम्हाला वापरता येतो, काही काही जणं म्हणतात की जेल पेन वापरता येत नाही, परंतु असं काही नाही आहे, तुम्ही ज्या पेननी लिहायला कम्फर्टेबल आहात त्या पेननी तुम्ही लिहू शकता, ब्लॅक आणि ब्लू जेल ऑर बॉल पेन। परंतु पहिलेपासूनच तुम्ही ज्या पेननी तुम्ही लिहिण्याचा सराव केलेला आहात, तुमच्या नोट्स प्रिपेअर केलेल्या आहेत त्या पेननी लिहिलं तर अजून ते तुम्हाला त्यामध्ये पेपर लिहित असताना स्पीड येईल। पेपर सेकंड जो आहे तो क्रिमिनलचा, यामध्ये IPC आणि इतर जे सब्जेक्ट्स आहेत मी आता थोड्यापूर्वी सांगितलं त्याप्रमाणे, या व्यतिरिक्त 20 मार्क्ससाठी जजमेंट रायटिंगचा क्वेश्चन येतो आणि करंट लीगल टॉपिकवर एक एसे विचारला जातो। त्यामुळं 60 मार्काचं थेरी आणि 40 मार्काचं हे जजमेंट आणि एसे हे क्रिमिनलच्या पेपरला तुम्हाला लिहायचे आहेत। मग बऱ्याचशा वेळेला मला क्वेश्चन विचारला जातो की सर जजमेंट आधी लिहायचं का नंतर लिहायचं, आधी लिहिलं काय आणि नंतर लिहिलं काय। परंतु नंतर यासाठी लिहायचं आहे की काही कारण असतो, तुमची ऑपरेटिव्ह ऑर्डर चुकली किंवा पॉईंट्स फॉर डिटर्मिनेशन असतील क्रिमिनलच्या पेपरला ते चुकले, सिव्हिलच्या पेपरला इश्यूज असतील ते काही कारण असतो चुकले, तर तुमचं जे इम्प्रेशन आहे परीक्षा पेपर जो चेक करणारे व्यक्ती आहेत ते साहजिकच आहे जिल्हा न्यायाधीश आहेत, त्यामुळं पहिला जर क्वेश्चन तुम्ही तो जर अटेम्प्ट केला तर कदाचित तुमच्याकडून ही जर या जर छोट्या छोट्या चुका जर झाल्या तर थोडं तुमचं इम्प्रेशन पेपर तपासणाऱ्या व्यक्तीवर खराब पडू शकतं। त्यामुळं मला असं वाटतं की सेकंड किंवा थर्ड क्वेश्चन जो आहे तो जजमेंट रायटिंगचा तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे, आणि जो तुम्हाला चांगल्या पद्धतीने येतो, सगळ्यात चांगल्या पद्धतीने तुम्ही ज्या क्वेश्चनचा ॲन्सर लिहू शकता तो तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट करायचा आहे। त्यानंतर अजून एक इन्स्ट्रक्शन या ठिकाणी मला तुम्हाला सांगावीशी वाटते
की सपोज क्वेश्चन नंबर 3 आहे आणि त्यामध्ये एकूण 6 शॉर्ट नोट्स पैकी तुम्हाला 4 शॉर्ट नोट्स अटेम्प्ट करायचे आहेत, तर त्या चारीच्या शॉर्ट नोट्स आहेत म्हणजे सब क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सलग लिहिणं एक्सपेक्टेड आहे। म्हणजेच फर्स्ट क्वेश्चन अटेम्प्ट केला, सेकंड अटेम्प्ट केला आणि थर्ड क्वेश्चनला तुम्ही ज्यावेळेला या शॉर्ट नोट्स लिहायला सुरुवात करता किंवा डिफरन्सेस लिहायला सुरुवात करता, त्यावेळेला पहिला डिफरन्स लिहिला, परत चौथा क्वेश्चन अटेम्प्ट केला, पाचवा अटेम्प्ट केला, त्याच्यानंतर परत तिसऱ्या क्वेश्चनमधला दुसरा डिफरन्स अटेम्प्ट केला, असं नाही या ठिकाणी चालणार। पहिला क्वेश्चन अटेम्प्ट केला, दुसरा अटेम्प्ट केला, तिसरा क्वेश्चन तुम्ही कंप्लीट करूनच चौथ्या क्वेश्चनकडे वळायचं, म्हणजे त्यामधले जे सब क्वेश्चन्स आहेत ते ॲन्सर शीटवर इकडं तिकडं न लिहिता सलग लिहायचे आहेत, असं स्पष्ट इन्स्ट्रक्शन या ठिकाणी आहेत। आणि एसे बाबत जर बोलायचं झालं तर या 2 वर्षामध्ये जे बर्निंग टॉपिक्स होते लीगल फील्डवरचे, साधारणतः त्या टॉपिकवर एसे विचारण्याची शक्यता आहे, त्यामुळं साधारणतः आपण 15 ते 20 जे टॉपिक आहेत ज्या देशामधल्या ज्या महत्त्वाच्या लीगल फील्डमधल्या ज्या न्यूज आहेत किंवा लँडमार्क जजमेंट्स आहेत किंवा काही टॉपिक आहेत, तर अशा काही टॉपिक तुम्ही या ठिकाणी शोधायचे आहेत आणि त्यावर एसे विचारला जाण्याची शक्यता जास्त असते। त्यानंतर पेपर जो आहे, सॉरी, अभ्यास कसा करावा मला बरेच जण विचारतात, तर माझं असं हे राहील म्हणणं आहे की स्वतःच्या नोट्स तुम्ही काढायला जर सुरुवात केली नसेल त्या त्या स्वतःच्या नोट्स तुम्ही बनवायला सुरुवात करा। प्रिव्हियस क्वेश्चन पेपर MPSC वेबसाईटवर आहेत, ते डाउनलोड करून घ्या। प्रत्येक विषयामध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले गेलेले आहेत त्याचं प्रत्येक विषयावाईज सेपरेट रजिस्टर तयार करा, त्याचे प्रश्न उत्तर त्यामध्ये लिहा, प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर। आणि खूप लेंदी ॲन्सर्स एक्सपेक्टेड नाही आहेत MPSC जसे आपण विद्यापीठाला विद्यापीठाच्या एक्झाम्सला लिहायचो, अप टू बेअर ॲट काय सांगतोय तेवढं जरी लिहिलं, क्वालिटी रायटिंग जरी केली तेवढं तरी सफिशियंट आहे, चांगले मार्क्स या ठिकाणी दिले जातात। आणि स्वतः नोट्स तयार करण्याचा बेनिफिट असा आहे की एकदा लिहिणं म्हणजे तीनदा हे वाचण्यासारखं आहे, म्हणजे तुम्हाला ते 3 वेळेस अंडरस्टँडिंग त्याची होते, त्यामुळं याच्या त्याच्या रेडीमेड नोट्स किंवा याच्या त्याच्या झेरॉक्स रेफर न करता स्वतःच्या नोट्स तुम्ही या ठिकाणी प्रिपेअर करणं आवश्यक आहे। तर मग आता मला बरेच जण विचारतात की सर बुक्स कोणते रेफर करायचे, तर मी पहिल्यांदाच असं सांगतो की बेरॅक्टसारखं बुक त्याला अल्टरनेट नाहीच आहे, पर्याय नाही आहे बेरॅक्टला। बेरॅक्ट समोर तुम्ही या समोर ठेवूनच तुम्ही तुमचं उत्तर प्रिपेअर केलं पाहिजे आणि बऱ्याचशा विषयांचे मॅक्झिमम ॲन्सर हे बेरॅक्ट वाईज जरी तुम्ही लिहिलं, त्या सेक्शनमध्ये जसं दिलं तसं जरी लिहिलं तरी क्वालिटी तुमच्या नोट्स तयार होतील। खूप काय मोठे मोठे कॉमेंट्रीज अँड खूप सारे वेगवेगळे ऑथरचे बुक्स या ठिकाणी तुम्हाला जमा करून त्यातून ॲन्सर्स लिहिण्याची आवश्यकता नाही आहे। शेवटी सगळा जो कायदा आहे तो सगळा बेरॅक्टमध्येच आहे आणि टेक्स्टबुकमध्ये फक्त त्याला थोडंसं इझी केलेलं असतं तुम्हाला समजण्यासाठी, ते टेक्स्टबुक प्रिपेअर केलेले असतात, त्यामुळं बेरॅक्ट प्लस एखादं तुम्ही कॉलेजला किंवा तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटतं ते टेक्स्टबुक तुम्ही या ठिकाणी यूज केलं तरी सफिशियंट आहे। खूप साऱ्या अशा कॉमेंट्रीज वगैरे, याच्या नोट्स त्याच्या नोट्स, हे झेरॉक्स त्या झेरॉक्स, हे काही जमा करण्याची आवश्यकता या ठिकाणी नाही आहे। फॉर एक्झाम्पल CPC जर तुम्हाला नोट्स काढायचे असतील तर मी सगळ्यांना सांगत असतो की टकवाणींचं बुक चांगलं आहे आणि इतरही बुक्स असतील ऑथर्सचे जे तुम्हाला इझी वाटले असतील किंवा ज्यातून तुम्हाला चांगल्या प्रकारे अंडरस्टँडिंग झाली असेल तुम्ही ते देखील यूज करू शकता, परंतु जास्त स्टडी मटेरियल गोळा न करता बेरॅक्ट आणि एखादं टेक्स्टबुक असलं तरी सफिशियंट आहे। आणि तिसरं, ऑलरेडी तुमची नोट्स तयार होणार आहे, तुम्ही स्वतः क्वेश्चन ॲन्सर तयार करत असल्यामुळं त्यामुळं तुमची स्वतःची नोट्स पुढं कंटिन्यू तीच एक वाचा आणि त्याचा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे बेनिफिट होईल। तुमचे जे क्वेश्चन ॲन्सर आहे ते तुम्हाला ऑलरेडी तुम्ही स्वतः लिहिल्यामुळं तुमचा त्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास झालेला असणार आहे प्रश्न उत्तरांचा, आणि साहजिकच परीक्षेला तुम्ही ते चांगल्या प्रकारे प्रेझेंट करू शकाल त्यामध्ये नोट्स, त्या नोट्स रेफर केल्यामुळं। साधारणतः मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की टाईम मॅनेजमेंट या ठिकाणी खूपच महत्त्वाचं आहे, त्यामुळं एखादा क्वेश्चन चांगला येतो म्हणून खूप सारा वेळ त्याला देऊ नका,
एक्झाममध्ये खूप सारे क्वेश्चन्स चे ॲन्सर्स तुम्हाला लिहिणं अपेक्षित असतं, त्यामुळं एका क्वेश्चनला जास्त वेळ जर तुम्ही दिला तर तुमचं जे टाइम मॅनेजमेंट आहे ते बिघडण्याची जास्त शक्यता असते. आणि तुमचं जर एकदा टाइम मॅनेजमेंट जर बिघडलं तर तुमचे काही क्वेश्चन अटेम्प्ट करायचे राहू शकतात, आणि क्वेश्चन अटेम्प्ट करायचे राहणं म्हणजेच मेन्स न निघण्याचे चान्सेस या ठिकाणी वाढतात. त्यामुळं सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करणं किंवा तुम्ही ते तुमच्याकडून ते अटेम्प्ट होणं म्हणजे तुमचे सक्सेसचे चान्सेस जास्त आहेत. म्हणजे एक तर टाइम मॅनेजमेंट प्लस क्वालिटी रायटिंग प्लस तुम्ही याच्यामध्ये जे सेक्शन्स नंबर वगैरे टाकता ते सगळं तुमच्या त्या उत्तरामध्ये आलं पाहिजे. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे परीक्षा जी आहे ती 2 जुलैला आहे, तर आता तुमच्याकडे 3 महिने आहेत, तर 3 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास होऊ शकतो. सकाळच्या वेळेला सिव्हिलचा विषयाचा प्रिपरेशन तुम्ही करू शकता, संध्याकाळी क्रिमिनलचं करू शकता. बोर वाटत असेल थोडंसं एसे मटेरियल तुम्ही वाचू शकता, एक एक काढून. एसेचं अभ्यास करत असताना तुम्ही एक एसेंची एक यादी प्रिपेअर करा आणि प्रत्येक विषयावरचा एसेचं मटेरियल तुम्ही प्रिपेअर करून त्याचे एक सिनॉप्सिस प्रॉपर तयार करा, जेणेकरून पुढं तुम्हाला 11th आवरला एक्झामजवळ असताना ते वाचून तुम्हाला पुढं एसे लिहिणं फार सोयीचं होईल. आणि हे जे आता जी ही आहे मेन्स एक्झामिनेशन, तर 63 जागा आहेत. 63 जागा जर म्हटलं आपण तर एकाच 10 प्रमाणामध्ये मेन्सला विद्यार्थी जातील अशा पद्धतीचा कट ऑफ लागत असतो. तर 630 विद्यार्थीच या ठिकाणी मेन्सला मेन्स देणार आहेत, त्यामुळं 630 विद्यार्थी मेन्स देतील. आणि यामधले एकाच 3 प्रमाणामध्ये म्हणजे जवळपास 200 विद्यार्थी इंटरव्ह्यूला जातील. परंतु हे किती विद्यार्थी मेन्स देतील, किती विद्यार्थी इंटरव्ह्यूला जातील हे फक्त तुम्हाला माहिती असावं म्हणून मी सांगतो आहे. अभ्यासातली कंटिन्युटी तुम्ही कुठल्याही हे या रिझल्टला अफेक्ट न होता तुमची कंटिन्युटी तुम्ही कायम ठेवा, कारण सतत जाहिराती येत असतात. आणि खचून न जाता ठीक आहे, पहिल्या जाहिरातीला काही कमी जास्त मार्क्स आले तर लगेच अपकमिंग जाहिरातीला तुम्हाला अप्लाय करता येईल. आणि तुमचा अभ्यास ऑलरेडी चांगल्या पद्धतीचा झाल्यामुळं अजून सेकंड तुम्हाला चान्स आहे तुमचा, तो अजून इझी जाईल. आणि लॉ कसा आहे की तुम्ही जेवढ्या वेळाला त्याला तुम्ही त्याचं वाचन कराल, त्याचं लिखाण कराल कायद्याचं, तेवढं तेवढ्या वेळा तुम्हाला ते प्रत्येक वेळेला ते तुम्हाला इझी वाटत जातं. आणि एक वेळ अशी येते की एकदमच म्हणजे बेसिकच वाटायला लागतो कायदा, त्यामुळं. परंतु याच्यासाठी हार्डवर्क आवश्यक आहेत, असं म्हणजे एकदा किंवा दोनदा वाचून खूप इझी जाणार नाही आहे. खूप वेळा तुम्हाला त्यामध्ये डेप्थ त्याची डेप्थपर्यंत जावं लागेल. आणि मी असं सजेस्ट करतो की आता मी म्हटल्याप्रमाणे डेप्थमध्ये जावं लागेल गोष्ट म्हणजे तितकीच खरी आहे, परंतु एक्झाम ओरिएंटेड देखील आपला अभ्यास असला पाहिजे. सपोज आता डिफरन्स तुम्ही लिहिताय IPCचे किंवा CRPCमध्ये डिफरन्सेस विचारलेत, 4 to 5 डिफरन्सेस सफिशियंट आहेत. 10-10 डिफरन्सेस लिहिले तरी काय 2.5 मार्क्स मिळणार आहेत. त्यामुळं डेप्थमध्ये जायचं परंतु केव्हा सफिशियंट वेळ ज्या वेळेला तुम्हाला असेल त्यावेळेला डेप्थमध्ये जायचं. आता 3 महिने बाकी राहिलेले आहेत, त्यामुळं एक्झाम ओरिएंटेड तुमचा अभ्यास असला पाहिजे. त्यानंतर मग तुम्हाला जर फ्री वेळ असेल एक्झाम झाल्याच्या नंतर, मग मात्र तुम्ही तुमचं कुठं कुठं काही कन्सेप्ट तुमच्या डीपमध्ये जायच्या राहिल्यात त्यामध्ये तुम्ही जाऊन त्याचं तुम्ही अनालिसिस त्या ठिकाणी तिथं करू शकता. आणि रिसेंटलीच म्हणजेच आता 24 तारखेला JMFC जी मागची एक्झाम होती लास्टची, त्याचा इंटरव्ह्यूचा आणि फायनल मेरिट लिस्ट त्याची डिक्लेअर झाली. यामध्ये एकूण 217 विद्यार्थी त्यांनी मुलाखतीला बोलवले होते आणि त्यापैकी 188 विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये आले. म्हणजे ओव्हरऑल 70-80% विद्यार्थी यांनी इंटरव्ह्यूमध्ये चांगलं यश संपादन करून मेरिट लिस्टमध्ये ते आले, म्हणजे JMFC त्यांनी क्लिअर केली.
परंतु एक लक्षात ठेवणे या ठिकाणी गरजेचं आहे की मेन्स एक्झामिनेशनला पास होण्यासाठी ईच पेपर 50-50 मार्क्स आवश्यक आहे. कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर 45-45 मार्क्स ईच पेपर घेणं आवश्यक आहे. परंतु सपोज आता तुम्ही म्हणाल की 50-50 मार्क 100 मार्क घेतले तर मी पास होईल, तर 100 मार्क्स घेऊन देखील तुम्ही पास होणार नाही या ठिकाणी, कारण कट ऑफ जो होता तो 107 मार्कांवर मार्कांचा कट ऑफ आला होता मागच्या वेळेस. म्हणजे तुम्हाला ते 107 पुढं जावं लागेल. म्हणजे 50-50 पण तुम्ही पास नाही आहात, 52-52 मार्क्सवर पण तुम्ही पास नाही आहात. मग यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे की तुमचे जे मुख्य परीक्षेचे जे मार्क्स आहेत ते असे आता 50 वगैरेवर न राहता किंवा 55 वगैरेपर्यंत न राहता 60-65-70 ईच पेपर असणं फार गरजेचं आहे. त्याचं कारण सांगतो, गेल्या या रिसेंटली जो रिझल्ट लागलेला आहे 24 मार्च, म्हणजे JEE MCA 2020 जो फायनल रिझल्ट आहे, याचा रिझल्टचा जर आपण ॲनालिसिस केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये टॉपर आलेल्या कॅन्डिडेटचे तुम्हाला मी माझा मार्क सांगतो. पेपर फर्स्ट म्हणजे सिव्हिलच्या पेपरला त्या कॅन्डिडेटला 86 मार्क्स आहेत, आणि सेकंड जो पेपर आहे क्रिमिनलचा त्याला त्या कॅन्डिडेटला 72 मार्क्स आहेत. असे मिळून त्या कॅन्डिडेटला 200 पैकी 158 मार्क आहेत, म्हणजे सगळ्यात सर्वोत्कृष्ट स्कोअर आहे त्या कॅन्डिडेटचा. आणि त्याच कॅन्डिडेटला इंटरव्ह्यूमध्ये 20 मार्क्स आहेत. म्हणजेच इंटरव्ह्यूमध्ये जरी फारसा परफॉर्मन्स काही कारणास्तव चांगला एखाद्या कॅन्डिडेटला देता नाही आला किंवा त्याला काही कारणास्तव अगदीच काठावर मार्क्स पडले, परंतु हे जे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडला जे चांगले स्कोर केलेले मार्क्स असल्यामुळं, म्हणजेच 158 मार्क्स असल्यामुळं तो जो कॅन्डिडेट आहे तो मेरिट लिस्टमध्ये एकदम टॉपला या ठिकाणी आलेला आहे. आपण बघू शकता तो रिझल्ट अजूनही इंटरनेटवर अव्हेलेबल आहे. म्हणजेच 158+20 म्हणजे 178 मार्क घेऊन तो जो कॅन्डिडेट आहे तो ॲक्च्युली ती कॅन्डिडेट म्हणावी लागेल ती कॅन्डिडेट आहे ती स्टेटमध्ये तिने टॉप केलेला आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं की इंटरव्ह्यूमध्ये पॅनल आपल्याला काय क्वेश्चन विचारेल, मेन्स पास झाल्याच्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये पॅनल आपल्याला काय क्वेश्चन विचारेल ह्या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत. इंटरव्ह्यू कसा जाईल आपल्या हातात नाही आहे, कारण ते 15-20 मिनिट फार या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. ते अगदी कुठल्याही लीगल टॉपिकवरचे किंवा तुमच्या अकॅडमिकमधले क्वेश्चन ते विचारू शकतात. परंतु जर चांगल्या रीतीने मेरिट लिस्टमध्ये यायचं असेल किंवा JEE MCA चांगल्या पद्धतीने क्रॅक करायची असेल तर मेन्स एक्झामिनेशनलाच चांगल्या पद्धतीने मार्क स्कोअर करणं हे केव्हाही या ठिकाणी चांगलं आहे. आधी 50-55 असे मार्क्स असले तरी कट ऑफ 100, 101, 102 असा लागायचा, परंतु गेली जी एक्झाम होती, गेली जी मेन्सचा जो रिझल्ट आहे त्याचा जो कट ऑफ आहे तो 107 या ठिकाणी होता, त्यामुळं 50 वगैरे मार्क्स घेऊन फायदा नाही आहे. तुम्हाला कट ऑफमध्ये कट ऑफचा जो स्कोअर आहे त्याच्यावर तुम्ही राहायला पाहिजे. आणि आता तर आधी तरी 74 जा सीट्स होत्या, आता तर 63 जागा आहेत, त्यामुळं तुमची तयारी ईच पेपर 60-65 तर आरामशीर असणं आवश्यकच आहे. 65-65 ईच पेपर जेणेकरून 130 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी पडतील. त्यापेक्षा अजून चांगला स्कोर असला तर चांगलंच आहे, पण कमीत कमी मी शब्द या ठिकाणी वापरलेला आहे, कारण जर आपण लिस्ट पाहिली तर मी जे आत्ता 135 मार्क जे सांगितले त्याहीपेक्षा खूप चांगले प्रकारे मेन्स एक्झामिनेशनला मार्क्स घेणारे कॅन्डिडेट या ठिकाणी आहेत. त्यामुळं मेन्स एक्झामलाच तयारी या ठिकाणी करायची आहे. आता इतरांपेक्षा मार्क्स स्कोर चांगले कसे करायचे किंवा इतरांपेक्षा मार्क्स स्कोर करण्यासाठी काय स्ट्रॅटेजी आपण वापरली पाहिजे, तर हे बघा, क्वेश्चनचे ॲन्सर तर सगळेजणं लिहितातच, कारण बेरॅकमध्ये जसं सांगितलेलं आहे त्याच डेफिनेशन आहे, त्याच कन्सेप्ट आहे, तेच उत्तर आहेत, त्यामध्ये फारसे चेंजेस नसणार आहेत कोणाच्याच नोट्समध्ये. मग आता तुम्हाला इतरांपेक्षा जर वेगळं जर उत्तर तुमचं जर परीक्षा म्हणजे परीक्षक आहेत परीक्षा घेणारे पेपर चेक करणारे आहेत त्यांच्यासमोर जर तुमचं उत्तर वेगळ्या पद्धतीचं दिसलं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर
जजमेंट आणि एसे जो आहे, सिव्हिलला जजमेंट आहे आणि क्रिमिनलला जजमेंट आणि एसे आहे, तर हे इतरांपेक्षा वेगळं आणि इतरांपेक्षा चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला कसे लिहिता येतील पेपरमध्ये हे या ठिकाणी बघणं महत्त्वाचं आहे. कारण हेच दोन जे आहेत जजमेंट आणि एसे तुम्हाला तुमचे मार्क्स चांगल्या पद्धतीने स्कोर या ठिकाणी होऊ शकतात. सपोज 20 मार्काचा जजमेंट आहे आणि तुम्ही क्वालिटी जजमेंट रायटिंग केली 15 मार्क्स तुम्हाला मिळाले, क्वालिटी एसे लिहिला 15 मार्क्स मिळाले, म्हणजे तुम्हाला इथे 40 पैकी 30 मार्क्स तुमचे या ठिकाणी कवर होत आहेत. त्यामुळं लगेच तुमचं तुमचे जे मार्क्स आहेत ते या ठिकाणी स्कोर होणार आहेत. तर आता राहिला प्रश्न नोट्सचा, नोट्स कोणते वापरायला पाहिजेत. तर मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला कोणतंही जे तुम्ही कॉलेजमध्ये वापरत असलेलं चांगल्या ऑथरचं टेक्स्टबुक घ्यायला पाहिजे तुम्ही, आणि प्लस बेरॅक्ट आणि झापवाला वगैरे इतर पण काही स्टडी मटेरियल्स आहेत, त्यापैकी तुम्ही ज्यात कम्फर्टेबल आहात, जे तुम्हाला इझी वाटतं, मी काय अमुकच वापरा असं या ठिकाणी काही म्हणणार नाही आहे. परंतु बेरॅक्ट मात्र मस्ट आहे. आणि मी असंही सांगेल की खूप साऱ्या मार्केटमध्ये नोट्स अवेलेबल आहेत, परंतु खूप साऱ्या नोट्समध्ये न पडता तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार करा, कोणाच्या नोट्सच्या भरोश्यावर बसू नका. आणि स्वतः नोट्स प्रिपेअर केल्यामुळं त्याचे खूप सारे ॲडव्हान्टेजेस आहेत. तर CRPC साठी केळकर म्हणून ऑथर आहेत, त्यांचं बुक चांगलं आहे. CPC साठी टकवाणी आहे, त्यांचं बुक चांगलं आहे. इंडियन पिनल कोडचा अभ्यास करताना KD गौर यांचं बुक चांगलं आहे. बाकी कुठल्याही लॉ बुकशॉपमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला एक चांगल्या ऑथरचं बुक तिथेही सजेस्ट केलं जाईल, किंवा मग माझ्याकडे जी लिस्ट आहे ती मी तुम्हाला शेअर करेल. मला जर तुम्ही टेलिग्रामला जर मला मेसेज जर केला तर मी माझ्याकडे लिस्ट आहे बुक्सची, ती तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करेल. माझा टेलिग्राम चॅनल आहे ADVNITIN DEOSARKAR, ॲडवोकेट नितीन देवसरकर नावाचा टेलिग्राम चॅनल आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी प्रोव्हाइड केलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता. आणि मला तुम्ही पर्सनली मेसेज, तुम्हाला काही शंका असेल, काही क्युरीज असतील तर पर्सनली मेसेज तुम्ही या ठिकाणी करू शकता. मला जेवढं शक्य होईल तेवढं मी हेल्प करण्याचा प्रयत्न करेल. तसेच तुम्हाला माझा हा जर व्हिडिओ या ठिकाणी आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं जर केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. मी लवकरच अजून लीगल टॉपिकवरचे आणि या JMFC मेन्स एक्झामिनेशनबद्दलचे व्हिडिओ घेऊन लवकरच येणार आहे, त्यामुळं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी जर नवीन व्हिडिओ अपलोड केला तर तो तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या, अभ्यासाला लागा. 3 महिने आहेत, यश नक्कीच तुमच्या जवळ आहे, फक्त तुम्ही मेहनत करण्याची आवश्यकता आहे, हार्डवर्क घेण्याची आवश्यकता आहे. ऑल द बेस्ट सगळ्यांना, थँक्यू.